महाविद्यालयीन अंतिम वर्षातील अंतिम सत्राची परीक्षा रद्द करण्याबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने राज्यपालांकडे मागणी केलेली आहे. जर परीक्षा घेतल्या तर परीक्षेसाठी किमान 1 महिना लागतो, त्यानंतर निकाल लागायला 2 महिने लागतात, त्यानंतर ॲडमिशन व्हायला 2 महिने लागतात. या सगळ्यांचा विचार करता कॉलेजचा कालावधी 6 महिन्यांच्या पुढे जातो. जर परीक्षा घ्यायची जाहीर केली तर परीक्षेला बाहेर गावून येणाऱ्यांची विद्यार्थी संख्या जास्त असणार आहे. अशा परीक्षा घेतल्या तर सर्वांनाच त्रास होणार आहे. परीक्षा होणार की नाही आणि होणार तर पुढं आमचं भवितव्य काय, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहेत. विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. गव्हर्नमेंट जॉबसाठी वयाची अट असते. एखाद्या परीक्षेला भविष्यात विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला तर त्यांचं ग्रॅज्युएशनचं वय 6 महिन्यांनी वाढलेलं असणार, तरी पालक आणि विद्यार्थी यांच्या मनात प्रचंड भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द कराव्यात आणि विद्यार्थी तसंच पालकांना दिलासा द्यावा अशी मागणी या पत्राद्वारे राज्यपालांना केली आहे. तसंच सदर प्रताची प्रत ही माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदयजी सामंत आणि माननीय कुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांना पाठवण्यात आले. शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर शुभम जाधव आणि सांगली शहर अध्यक्ष ऋषिकेश कांबळे यांनी हे निवेदन दिल्याचं सांगण्यात आले. यावेळी शहर जिल्हा कार्याध्यक्ष शुभम ठोंबरे, शहर जिल्हा सरचिटणीस अनिकेत भंडारे, अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग प्रीतम कांबळे, समीर जटपाल, यशस्वी पवार, नेत्रा पवार, वज्रेश पडियार, अलीश पवार, अमोल पाटील, जहीर खान इत्यादी उपस्थित होते. त्यामध्ये व महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यामध्ये विद्यार्थ्यांचंही अतोनात नुकसान होत आहे. अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची अंतिम सत्राची परीक्षा ही रद्द व्हावी यासाठी आज आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं माननीय राज्यपाल यांना पत्राद्वारे कळवलेलं आहे. गेले अनेक दिवस विद्यार्थ्यांमध्ये एक संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. अनेक पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. ज्या पद्धतीने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्या परिस्थितीमध्ये ती परीक्षा होणं ही अशक्य आहे, ती जीवावर बेतण्यासारखी आहे. त्यामुळं अनेक विद्यार्थी हे बाहेर गावातून येणार असल्याने त्यामुळे त्यांना ही परीक्षा देणं अतिशय कठीण आहे. त्यामुळे आम्ही ही मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं राज्यपालांना केलेली आहे की ही परीक्षा रद्द करण्यात यावी. तसेच सदरपत्राची जी प्रत आहे ती माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, शिक्षण मंत्री, त्यानंतर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू साहेब यांना आम्ही रवाना केलेली आहे.